रवि राणा और सांसद नवनीत रवि राणा के गंगा सावित्री आवास पर गाजे बाजे के साथ श्री गणराय का स्वागत किया गया। पिता गंगाधर राणा और माता सावित्री राणा की उपस्थिति में बड़े भाई सुनील राणा ने श्री गणेश प्रतिमा की विधिवत पूजा अर्चना कर इस वर्ष पहली बार स्थापना की है। सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा संसद के विशेष सत्र के कारण दिल्ली में होने के कारण उपस्थित नहीं हो सके। उनकी ओर से कहा गया है कि परिवार जन जन का कल्याण करे, इस वर्ष पर्याप्त वर्षा होने से किसान खुशहाल व समृद्ध हो। गणपति बाप्पा मोरिया। आज गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे। गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। आमच्या सुद्धा राहत्या घरी गंगा सावित्री निवास अमरावतीमध्ये दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आणि मी गणपती बाप्पाच्या चरणी एवढंच मागतो की शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी, महिला, बुजुर्ग, युवक सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहिलं पाहिजे। सगळ्यांच्या जीवनामध्ये संकट दूर झाले पाहिजे हेच बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आणि आज सौभाग्याची बाब आहे, आपल्या देशाचं पार्लमेंट याचा सुद्धा आज खऱ्या अर्थाने शुभारंभ झालेला आहे। आज त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या शुभ हस्ते तिथे प्रवेश झालेला आहे। हे आपल्याला गर्वाची बाब आहे की गणपती बाप्पांचं आगमन आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये मोदीजींच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सुद्धा त्याची सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल सुद्धा मी देशाच्या सगळ्या खासदारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्या भावी भक्तांना सुद्धा मनापासून गणपती बाप्पाच्या आगमन प्रीत्यर्थ मनापासून शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा मोरिया, गणपती बाप्पा मोरिया। बीसीएन न्यूज के लिए अभिषेक पांसे की रिपोर्ट।